डाउनलोड द Z5 ऍप नाउ. झी मराठीवरील मालिका स्वराज्य रक्षक संभाजीच्या 4 ऑक्टोबरच्या भागात दारुगोळ्याच्या कोठाराचा भडका उडाल्याने दिलेर खानच्या छावणीत एकच खळबळ माजते. सगळीकडे धावाधाव सुरू होते. पुढच्या निरोपाची वाट पाहणाऱ्या शंभूराजांना दारुगोळ्याच्या भडक्यामुळे छावणीतून पळ काढण्याचा इशारा मिळतो. त्याप्रमाणे शंभूराजे राणू अक्काला घेऊन निघतात. एकीकडे दारुगोळा पेटला आणि दुसरीकडे शंभूराजे निसटले हे पाहून दिलेर खान चांगला चवताळतो. शंभूराजे निघतात तर खरं, पण बदललेल्या मार्गाने नव्हे तर पूर्वी ठरलेल्या मार्गानेच. कारण बहिर्जींनी पाठवलेला बदललेला नकाशा शंभूराजांपर्यंत पोहोचतच नाही आणि इथेच सगळा कावा फसतो. बदललेला नकाशा दिलेर खानच्या हाती लागतो. त्यावरून अंदाज बांधत दिलेर खान आपली फौज घेऊन शंभूराजांचा पाठलाग करतो. वाटेत खानाची माणसं शंभूराजांना गाठतात, पण त्यांच्याशी झुंज देऊन ते तिथून पुढे पलायन करतात. इकडे बहिर्जी नाईकांना आणि रायगडावर शिवाजी महाराजांना शंभूराजे वेगळ्याच मार्गाने मार्गस्थ झाले आहेत आणि मध्ये त्यांना खानाच्या माणसांनी अडवल्याची बातमी समजते. शिवाजीराजे आपल्या शूर छाव्याच्या काळजीने कासावीस होतात. या सगळ्या अडथळ्यांमधून शंभूराजे मार्ग कसा शोधतील? जाणून घेण्यासाठी बघत रहा स्वराज्य रक्षक संभाजी फक्त झी मराठीवर. आणि पुढील एपिसोडच्या अपडेट्ससाठी सबस्क्राईब करायला विसरू नका फक्त मराठी बज. व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. डाउनलोड द Z5 ऍप नाऊ.